महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोणतेही निर्णय न घेण्याचे आदेश दिले असून हे प्रकरण 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. सर्वांचे लिखित युक्तिवाद पडताळले जातील असेही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी 8 ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर केले आहे. सुनावणीच्या सुरुवातीला शिंदे गटाचे वकील हरेश साळवे यांनी सदस्यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मत दिल्याच्या निष्कर्षावर अध्यक्षांना 10व्या सूचीनुसार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारला. तसेच पक्षांतर बंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला आहे. आता या प्रकरणी सोमवारी काय फैसला होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.